आता माझी झटपट अशी हलवा फ्राय तयार आहे खाण्यासाठी। आज मी हलवा मच्छी आणली आहे, चांगली ताजी आहे। मी आता ती तुम्हाला झटपट कशी फ्राय करतात ती दाखवते। त्यासाठी मी सर्वात प्रथम अगोदर 5 मिनिटासाठी मी चांगलं त्या हलव्याला मीठ लावून ठेवते। मीठ लावल्यामुळे काय होते, त्यांना चांगली थोडी टेस्ट येते। अगोदरच मीठ लावल्यामुळे चांगलं मीठ लागतं, त्यामुळे मच्छीला एक चांगल्या प्रकारे टेस्ट येते। त्यामुळे 5 मिनटं तुम्ही पहिल्यांदा कुठलीही मच्छी असून दे, थोडं 5 मिनटं तरी मीठ लावून ठेवा। आता मी अशा प्रकारे मीठ लावून 5 मिनटासाठी ठेवून देते। आता 5 मिनटं माझी झाली आहेत। आता मी मसाला लावून घेते। चांगला मसाला लावून घेते आणि थोडा आंबटपणा येण्यासाठी मी इथे आगळ घेतला आहे। तुम्ही लिंबाचा रस पण घेऊ शकता। मी थोडासा आगळ घेतला आहे म्हणून आंबटपणा येण्यासाठी। आता हे तुकडे मी आमटीसाठी ठेवले आहेत, एवढेच फ्राय करणार आहे। आता याला चांगला मी मसाला घेतला, 1 चमचा लावला आहे। बस झाला मसाला। थोडीशी मी हळद हाताने सर्व करते, त्यामुळे चांगला आपल्याला लागेल। थोडीशी हळद टाकली आहे, छोटासा चमचा। थोडंसं मी धना पावडर टाकते। आता थोडीशी मी त्यात आलं लसूण पेस्ट घेतली आहे, ती पण लावून घेते। तुम्ही नाही लावली तरी चालेल, पण चांगली टेस्ट येते। आलं लसूण पेस्ट लावून घेतली। आता माझे फ्राय करण्यासाठी तयार झालं आहे। आता मी हे हलवे सगळे एका डिशमध्ये तळायचे आहेत, ते काढून घेतले आणि इथे मी फ्राय करायला पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ घेतलं 1 चमचा, अर्धा चमचा मी लाल तिखट घेतले, थोडंसं मीठ घेतलं कारण मीठ आपण लावलं आहे मच्छीला, आणि थोडीशी हळद घेतली आहे। आता सर्व जिन्नूस आपण एकत्र करूया आणि ह्याच्यात गोळवून आपल्याला हलवा फ्राय करायचा आहे। तांदळाच्या पीठामध्ये थोडा बारीक रवा टाकला तरी चालतो। हे आता मी सगळं मिश्रण मिक्स केलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुडवून फ्राय करायचं आहे। आता आपण ही मच्छी आहे घेतली आहे, मीठ मसाला सर्व लावून ती आपण या पिठामध्ये चांगलं घोळवायची आणि चांगलं पीठ लावून घ्यायचे पूर्ण चांगल्या प्रकारे बघा। आणि चांगलं तेलामध्ये आता आपण फ्राय करायची। आता मी एक पॅन घेतलं आहे। आता आपण मच्छी घोळवली आहे पिठामध्ये घेतलं आहे ते, आणि आता आपण एक एक करून सोडू। थोडं तेल घातलं आहे मी। आता आपण चांगली घोळवू त्यामध्ये आणि एक एक करून फ्राय करून घेऊ। झटपट होते पण मसाल्याची बनवतो मालवणी पद्धतीने बनवलं। तुम्ही बेडगी मिरची भिजत घालून त्याची चटणी पण बनवू शकता, थोडे धनिया वगैरे घालून। ती चटणी पण छान लागते फ्राय करायला। मी मसाला लावला आहे, लाल तिखट आहे, बेडगी मिरचीचीच पावडर आहे, त्यामुळे चांगला कलर पण आला आहे। अशा प्रकारे मी तळून घेते, चांगली घोळवून घेते आणि फ्राय करून घेते। चांगला लागला पाहिजे बघा, 4च बसत आहेत, एवढेच फ्राय करून घेते मी। एका साईडने आपले फ्राय झाले की आपण दुसऱ्या साईडने भाजायचे। पहिल्यांदा मोठा गॅस करायचा, नंतर छोटा गॅस करून एका साईडने भाजून मग दुसऱ्या साईडने आपण परतून घेऊ। आता बघा आपले एका साईडने चांगले खरपूस भाजले आहेत, आता दुसऱ्या साईडने पण आपण परतून घेऊया। छानपैकी एका साईडने आपले भाजले आहेत, छानपैकी कलर आला आहे, तर दुसऱ्या साईडने आपण छानपैकी भाजून घेऊया। अशी आपली झटपट सुरमय फ्राय, अशा प्रकारे आपली झटपट हलवा फ्राय तयार आहे। आता आपण काढून घेऊ एका डिशमध्ये।
आता माझी झटपट अशी हलवा फ्राय तयार आहे खाण्यासाठी।